कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. कुठे तुम्ही? एक कस्टमर मिळाले आजसाठी. आम्ही आज काही काम करता बाहेर आलोय, आज केलं नाही तर चालेल का? रात्री 10 वाजता कसली रे काम? अहो ते गाडी बंद पडली होती. तुम्ही चेक तर करत नाहीये ना? नाही नाही नाही, अजिबात नाही साहेब. एवढी शांतता कधी असते मला चांगलंच माहितीये. बापाला शिकवायचं नाही, माझ्या नकळत कामं घ्यायला लागला काय तुम्ही? करा करा, तुम्ही तुमची कामं करा, मला काही एक अडचण नाही. मग कसे 12 भावात जाताय हे बघाच तुम्ही. अहो डॉक्टर साहेब, खरंच चूक झाली, तुम्हाला फोन केला की आम्ही, पण तुम्ही उचललाच नाही हो. तुम्हाला डायरेक्ट बुकिंग कुठल्या नंबरवरून आलं? अँबुलन्सच्या नंबरवरून घ्यायचं नाही हे ठरलंय ना. एक काम करा, आत्ताच्या आत्ता मला त्या बाईचे रिपोर्ट पाठवून द्या आणि मी सांगतोय तरच चेक करा, नाहीतर अडकून जाल. तुम्ही पण आणि मी पण. हो हो, पाठवतो, लगेच पाठवतो. आले बघा डॉक्टर. हॅलो, कुठे तुम्ही? आसगाव. दुसऱ्या सेकंदाला निघा तिथून. ट्रॅप आहे ट्रॅप. तुम्हाला माहिती का तुम्ही कोणाचं अबॉर्शन करायला गेलाय? कलेक्टर आहे ती, आत्ताच्या आत्ता तिथून निघा नाहीतर आयुष्यभर खडी फोडत बसायला लागेल. आपे त्यांना शंका आली वाटत, तू इकडेच थांब. काय अर्जुन, हे बघ काही झालं तरी ते दोघं सुटले नाही पाहिजे. अरकर की सुरू. कोण आहे तुम्ही? रात्रीच्या अंधारात चांगली काम फक्त शहेनशा करतो. कोण शहेनशा? सब इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम. चाल. आजवर कित्येक निष्पाप बाळांचा जीव घेतलाय, त्यांना एवढी कडक शिक्षा करा ना की परत हे असलं करायला तसं होणार नाही. मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका. साहेब ऍम्ब्युलन्सला पोलीस स्टेशनला जमा करतो आणि या दोघांना आत टाकतो आणि उद्या कोर्टात हाजर करतो. साहेब सोडा, आम्ही एक शब्दही तोंडातून काढायचा नाही. या चिंचुके घेऊन जाय ना. चला रे, माफ करा साहेब, सोडा सोडा. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो Z5 सोबत, तेही एकदम फ्री. सुजा, हे सगळं फक्त सरकारमुळे झालंय, फक्त सरकारमुळे. त्यांचं सिक्रेट बाहेर येऊ नये म्हणून तुला आजारी पडला ते. त्यात त्या आईने सरकारला वाचवलं, तुला नाही. ते सोड, तू आज चौकीला असताना तुला कोणतरी प्रेमाने भेटायला आलं का? बंटे चल निघतो. सुजा मी म्हणतोय फक्त तू भुलू नको. हे बंटे, भुललो नाही मी. सगळ्यांचं सगळं लक्ष ते माझ्या. आता फक्त पिऊ आणि आरू एवढेच माझे आहेत, बाकी कोण नाही. आत्ता राहतो तर तिथंच ना तू. आत्ता आमच्याकडे पर्याय नाहीये म्हणून राहतोय तिथं मी. आणि मला कुणाचं काय पडलं नाही बरं का. आता आजच आमचं आम्ही बाहेर जेवायला चाललोय. आमचं आमचं म्हणजे? म्हणजे मी आरू आणि पिऊ. त्यांनी काय होणार? अरे एक दिवसापुरतं वहिनीला बरं वाटत, पण रोज त्या नौकरासारखं घरात राबतीच ना वहिनी. पाहिजे ते बनवतीये, जे काम सांगेल ते गप ऐकतीये. आता ती पण त्या घरात काम करणार नाही बघच. आणि बंटे एक लक्षात ठेव बरं का, मी कोणाचाच काही विसरलो नाही. त्यात तू मावशी पण आले. मॅम येऊ का? या मॅडम. तुम्ही बोलावलात? हो, मला
दोघांना एक निरोप द्यायचा होता म्हणून बोलून घेतलं. खरं निरोप? निरोप तर जाताना देतात. हो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो. तुम्ही रजा घेताय? आता डिलिव्हरी नंतर पुढचे काही महिने रजा असेल माझी. अखेर उत्तम निर्णय घेतलेला आहे तुम्ही. गाय तोंडे असं म्हणताय जणू तुम्ही वाटच बघत होतात. अहो नाही मॅडम, तसं नाही. आम्हाला तुमच्या कामाप्रती असलेली निष्ठा ठाऊक आहे, त्यामुळे तुम्ही रजा घेणारच नाही असं वाटत होतं आम्हाला. खरंच काल मी पण माझ्या मिस्टरांना सांगितलं तर त्यांनाही खूप आश्चर्य वाटलं हे ऐकून. पण आता खरंच माझ्याकडे पर्याय नाही म्हणून घ्यावी लागते रजा. मॅम तुम्ही आता इथली काहीच काळजी करू नका. मला कसलीच काळजी नाही. बरं तायडे मॅडम, आपण जी ॲम्ब्युलन्स पकडली तशा अजून काही ॲम्ब्युलन्स असू शकतात? मॅडम त्या असल्या आता तरी बाहेर पडणार नाहीत. हो, खूप मोठी बातमी झाली आणि तुमचं कौतुकही होत आहे. पण मला असं वाटतं की ह्या सगळ्याच्या मागे मोठ्या माणसाचा हात असणार. मॅम तुम्ही आता इथून बाहेर पडलात ना की इथली काहीच काळजी करू नका. आम्ही बघू सगळं. हो आणि मॅडम, ही रकणी योजना उत्तम चालली आहे आणि ती उत्तम चालत राहणार आहे, काळजी नसावी. हेच म्हणणार होते मी. बरं चला निघायचं का बाळा? जाताना नेहमी येते म्हणायचं असतं. येते. हो मॅडम, मला पूर्ण खात्री की बाळ जरा मोठं झालं ना की तुम्ही त्यालाही इथे घेऊन याल ऑफिसमध्ये. बघूया चल. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. सोसायटीमध्ये 26 जानेवारीचा खूप छान कार्यक्रम असतो. त्या 26 जानेवारीमध्ये एक भटजी आले होते, त्यांना पत्रिका दाखवली पण त्यांनी सांगितलं की गुरु आहे वगैरे असं त्यांनी सांगितलं तर म्हणजे नाही जुळणार. मग ते आम्ही स्टॉप केलं. नंतर काही पुढे डिस्कशनच नाही झालं कोणाचं. परत 2018 वर्धुवर मेळाव्यामध्ये परत माझा हात पकडला. मग सासरे आणि पप्पांचं थोडंसं डिस्कशन झालं तिथे की नाही आपण परत एकदा पत्रिका बघूया काय जुळते का. तर 30 गुण जुळले, लगेच जुळले. नाही म्हणजे पत्रिका सांगा हे काय दही आहे का हो? की बाबा पहिल्यांदा ते नीट लागलं नाही दही. आता ते पत्रिके बऱ्याचं तसं होतं ना, मग वेगळ्या भांड्यात लावलं की ते दही असं घट्ट लागत. तसंच झालं दहील करा. तुमचं कसं काय बघण्याचा कार्यक्रम काय? गणपती गणपती मंडळ बघायला आले होते पण माझा स्वभाव खूप बोलका आहे तर मला वाटलं की मला एकदा भेटायचंय त्यांना. बोलायचं आहे तर मी एकदा भेटण्यासाठी मी त्यांना विचारलं तर आई वडील बोलले चालेल भेटू नये. भेटल्याच्या नंतर घरी आईने विचारलं काय मग आता बरं वाटतंय काय? मी म्हटलं नाही मला ते बोलत नाहीत फारस नाही जमणार. म्हणलं अजिबात बोलत नाही, नुसती मीच बोलत होती आणि ते शांत होते. ठीक आहे ना, तू बोलणारी आहेस, ऐकणार कोणतरी हवं ना. बरोबर आहे म्हणे, होकार देऊन टाक. तेव्हापासून ते फक्त ऐक ऐका आणि तुम्ही ऐकवताय. सर माझं अरेंज मॅरेज आहे पण जरा किस्सा जरा वेगळा आहे. ह्यांच्यापेक्षा वेगळा काय? कारण अरेंज असलं तरी ते आम्ही लहानपणाचे मित्र होतो. म्हणजे ऍक्च्युली आम्ही ना बीपीटी क्वार्टर्स मध्ये वडाळ्याला राहत होतो आणि त्यांचे वडील आणि माझे वडील एकाच बीपीटी मध्येच कामाला होते ना, त्यामुळे आम्ही बहीण मध्ये एकत्रच राहत होतो पहिल्या माळ्यावरती. माझ्या मिस्टरांचा मोठा भाऊ माझ्या भावाच्या वर्गामध्ये, त्यांची बहीण मोठी ती माझ्या बहिणीच्या वर्गामध्ये, असं निघालं ते. आणि त्यानंतर मग त्यांचा मोठा भाऊ वाटतं बीपीटी मध्ये दवाखान्याच्या ट्रीटमेंट साठी गेला होता आणि माझी आई पण त्याच वेळेला गेली होती. मग असं हा ट्रीटमेंट साठी हो दवाखान्यामध्ये, कारण तो स्टाफ दवाखाना होता ना. आणि त्यानंतर मग असं विषय निघाला. मग आईने पण खूप दिवसांनी बघितलं ना त्यांच्या मोठ्या भावांना, अरे राजन तू
आणि ते खूप जरा थोडीशी वीक वाटत होते. त्यांचं नाव राजन, त्यांच्या मोठ्या भाऊचं, माझ्या मिस्टरांच्या मोठ्या भाऊचं नाव राजन आहे. आणि त्याच्यानंतर मग तर त्याच्यानंतर मग आई बोलली की अरे असंच आहे. तर ते बोलले की विजूचं पण लग्न नाही झालं, मग आमच्या विनयचं पण नाही झालं, पण ठीक आहे मग आपण बोलून तर बघूया. मग ते जुळलं. मग अचानक मी त्यांना बघितलं ना तर लहानपणीचे वेगळे होते, आणि आता म्हटलं अरे बापरे कसे वेगळे वाटतात. चेहऱ्यामध्ये बदल, पण चेहरा ते अगोदर लहानपणी जरा गोरे होते ना, सावळे झाले ते. सावळे सावळे वाटली म्हणजे बीपीडीतली मुलं सावळी पण बीपीडीत आहेत. ग्राउंड मोठं आहे मग त्याच्यानंतर आम्ही पण बघितलं एकमेकाला, म्हटलं अरे बापरे, आणि आमचं असं जुळेल असं वाटलं पण नव्हतं. कसं वाटत? आणि मग आणि मग त्या आणि ते स्वभावाने पण शांत आहेत असे. अरे वा, विनय आणि विजयाची प्रेम कहाणी. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्ही जर आजपासून स्वतःमध्ये बदल केला तर त्यांना आवडेल? खूप बडबडते. तुम्ही त्यांना पण? हो सगळ्यांना. अरे अरे हे कळतं तुम्हाला? मुलगा म्हणून कानात ना हेडफोन काढतच नाही मुलगा, ना तू जर चालू राहू दे. वडील आणि मिस्टर तर मशीन लावून सासऱ्यांचा तर प्रॉब्लेमच आहे, त्याच्यामुळे त्यांना काही कळतच नसेल मी काय बोलते. मधल्यामध्ये सांगा, हा जो काही तुमचा स्वभाव आहे बडबड करायची, लोकांना बोलत राहायचं, त्याच्यामुळे समोरच्याला त्रास होतो हे तुम्हाला कळतं? हो. तरी का स्वतः वळत नाही? प्रयत्न करते पण असं वाटतं की बोलल्याशिवाय कामही होत नाहीत. नाही हलत, सूत्र हलत नाहीत घरातली बाहेरची कुठची. बरं, स्वतःमध्ये एक बदल करायचा आहे आजपासून, कुठला करा? कमी बोलण्याचा प्रयत्न करेल, स्वतःहून शक्यतो उठून करेल जे काय करायचं असेल. तुम्ही? मी पण तेच करेन. जास्ती म्हणजे मिस्टरांना बोलू देत नाही मी. पहिला त्यांना म्हणेन की तुम्ही पहिले बोला, मी पहिले ऐकून घेईन आणि मग रिॲक्ट करेन. उद्यापासून होणार आहे. ॲक्च्युली माझा स्वभाव थोडासा चिडचिडा आहे, मी दोघांमध्ये चिडते, माझा मुलगा आणि माझं मिस्टर, त्यामुळे ते दोघंही जास्त चिडतात माझ्यावर. तर मी आजपासून ना थोडी चिडचिड कमी करायचा प्रयत्न करेन. आपण? पण सर मी म्हणजे माझं काय चेंज करायसारखं नाहीच आहे. माझ्या मिस्टरांना मी जशी आहे तशी आवडते. त्यांचं राहू द्या, पण स्वतःमध्ये बदल करायचं असेल तर कुठला? मी कमी रागवेन, जाऊ देत आता. जाऊ द्या. तुम्ही? नाही, हम नाही बदलेंगे. मला पण राग खूप येतो, मी माझ्या नवऱ्यावर मुलीवर खूप अशी चिडते, थोडा राग कमी करेन मी माझा. मी संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावरती कॉलवर असते, म्हणजे मैत्रिणींना फोन करा, अजून दुसऱ्या मैत्रिणी असं, तर त्यांना ते आवडत नाही. आल्यावरती रिलॅक्स राहा जरा, तर मग ते थोडंसं कमी करेन. क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची? माझ्या आईची. का? आता ती नाहीये आणि अचानक गेली ती. म्हणजे रात्री अचानक झोपेत तिला अटॅक आला आणि ती गेली. खूप गोष्टी बोलायच्या होत्या, राहून गेल्या. म्हणजे मीच नाही तर माझ्या अजून दोन बहिणी आहेत, की त्यांनाही तेच वाटेल. आणि ती तुमचा कार्यक्रम खूप आवडीने बघायची. आदेश कांदेकर म्हटलं की ती अगदी पहिल्यांदा टी व्ही लावून बसायची. मी होम मिनिस्टरचा आवाज एवढा जोरात करून ठेवायची ना की आम्ही म्हणजे आवाज कमी कर. झी मराठी होम मिनिस्टर पासून ते रात्री झोपेपर्यंत झी मराठी चालू असायची फक्त तिच्यासाठी. जाऊन 1.5 वर्ष झाली तिला. त्यांची क्षमा मला. माझ्याकडून जर माझ्या मित्रमैत्रिणी किंवा माझे परिवार बाहेरची किंवा सासरीचे झोपत जर चुकून माकून जर दुखावले गेले असेल तर मी त्यांना सॉरी म्हणते. तुम्ही? माझ्या माहेरचे, माझे सासरचे, माझे फ्रेंड सर्कल यांच्या सगळ्यांची मी माफी मागेल. तुम्ही? माझ्याकडनं कळत ना कळत कोणाचं मन दुखवलं असेल तर त्यांची मी माफी मागते. मी सगळ्यांची माफी मागते, लहान मोठे, माझे माहेरचे, सासरचे. कळत ना कळत जर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, मी काही कोणाला बोलले असेल, तर त्या सगळ्यांची मी आज माफी मागते. माझ्या मिस्टरांची, कारण की मी खूप चिडते त्यांच्यावर, तर थोडं आता राग कमी करेन. मी पण ज्यांचं मन कळत नकळत दुखवलं आहे त्यांची मी माफी मागते. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. उमा, आता आपल्या निशीचं लग्न ठरला, असं अवेळी बाहेर जाणं बरोबर नाही. तुम्ही त्यांना समजून सांगायला हवं. दादा मामा, अरे ती येतच असेल ना?
मी जाऊन बघून येतो. हा जा बाबा जा, तू तरी जा, तू तरी जबाबदारी घे आता. निशी, अगो निशी, इलास तू, अगो चल 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 तू चल, ये ये बस आहे सर, बस हा बस गो ओवी, ता पाणी दे जरा. हो ना, आम्ही तुझीच वाट बघत होतो. श्रीनू तुका बघूक निघाला होता, पण तूच इलस. काय गेलं, काय होतस? लाली आता निशी सुखरूप घरी आली आहे ना. बस आता कशाला काय विचारतेस, त्यांचं ते बघतील. तू चल चल आतमध्ये. त्यांचं ते बघतील म्हणजे आपला एक कुटुंब आहे ना, आणि आता ही माझी होणारी सून. हा आता कसली लपवा छपवी, माका कळूकच व्हया. खय गेले होतीस तू? भरल्या घरातून अशी पोर गायब होता म्हणजे काय? ह्या बघ, मी काय एक बोलत नाही. हा पण बाहेर लोक माझ्या सुनेक नाव ठेवतील, त्या माका चालणार नाही. ह्या बघ, असा बाहेर जाणं चुकीचा, आणि ता पण कुणा काय न सांगता जाणा. तू त्याचा जोडीदार म्हणून त्याचा साथ देशील ना? आता जशी माझ्या निशीची काळजी घेतलीस, तशी आयुष्यभर घेशील ना? आई ती मला विचारून गेली होती. तुम्हीच म्हणता ना की आता आम्ही दोघे एकमेकांची जबाबदारी घेतोय. तिने मला विचारलं होतं आणि ती माझी परवानगी घेऊनच गेली होती. त्यामुळे मला आता वाटत नाही की यापुढे कोणीही तिला काही बोलायची गरज. निशीची एवढी काळजी दुसरं कोणीच नाही घेऊ शकत, एवढं कोणीच सांभाळून नाही घेऊ शकत तिला. श्रीनिवास, तूच परफेक्ट आहेस निशीसाठी. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. निशी बाळा, काय झालं? काय निशी, उठ बाळा, बोल माझ्याशी. निशी, निशी काय काय झालं? निशी ऐक माझा, शांत शांत, काय झालं? सर भेटले, सांगितलंस त्यांका? सांग ना निशी, लग्नाचं सांगितलंस काय त्यांका? हे बघ, या सगळं करून खेळाचं नीट सांभाळता येईल ना? काय बोलले काय ते? निशी असं काय करतस? बघ, सरांनी खूप मेहनत घेतल्या, ते पण झटले तुझ्या खेळासाठी, त्यांच्या मेहनतीचा पण चीज होऊक व्हाया ना. निशी बाळा ऐक माझा, निशी ऐक, शांत होतो आधी. निशी बघू, होता ना सगळा? सर काय बोलले काय? मिस निशिगंधा खोत विल यू मॅरी मी. निशी हे बघ, माका कळता तुका आजवर कोणी जाब विचारली नाही,
म्हणून वाईट वाटत ना तुका? त्याच्या बोलण्याचा असा वाईट नाही वाटून घ्यायचा, असा मनाक लावून घ्यायचा नाही था, याच्या पुढे कसा का सांभाळून घेऊचा? माका खात्री आ, तू सगळ्यात नीट सांभाळून घेशील. काय गो इलाज देवळात जाऊन? हा या सकाळपासून तोंड पाडून होतस ना, म्हणून ऐक सांगितलंय तुका सोबत घेऊन जा म्हणा. म्हणजे कसं मोकळी हवा लागली, देवा करून चांगली बुद्धी मिळाली ना, कसा बरा वाटता ना. झाले टोमणे मारून? नाही गो टोमणा काय, खरंच सांगते मी, निशी नाही जाऊन इला देवात. निशी? हा सर्वेश्वराला होय तर किती वाजता? तर मी काय वेळापत्र घेऊन बसले अगो, मीनं गुपचूप नवस केला होता, ताप फिरून इला, मका ना फार कौतुक वाटत तिचं. काय संस्कार केलेत दादा वगैरे तिच्यावर? खोट बोलायचे संस्कार केलेत का? मंजू काय बोलतस? मी जाऊन आले सर्वेश्वराला. हे तुम्हीच पाठवलं होतं ना तुमच्या आई सोबत, खोट वाटत तर त्यांना विचारा. निशी तिथे नव्हतीच. पण असा कसा होईल? मग काय मी खोट बोलतेय? असं नाही, मला माहितीच आहे तुम्ही कोणीही कधीच विश्वास ठेवणार नाही माझ्यावर, पण मी सांगते ना यात नक्कीच काहीतरी काळबेर आहे आणि मी ते पुराव्यासह शोधून काढीनच. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. Surprise. You're different, Nishi. मी स्वतःला कितीही सांगितलं तरी मी तुझ्यापासून लांब नाही राहू शकलो. तुला एकदा बघण्यासाठी मी तुझ्या घरी घुसून तुला भेटायचा धाडस केलाय. मी असं कधीही केलेलं नाहीये, तुला कळतंय का? सर मला माफ करा, एवढ्या प्रेमाच्या कौतुकाच्या लायक नाहीये मी. मी एक साध्या घरातली साधी मुलगी आहे. तुमच्या डोळ्यात पाहिलेलं उत्तम प्लेअर बनायचं स्वप्न मी नक्की पूर्ण करेन. त्याच डोळ्यांनी आपल्या भविष्याची पाहिलेली स्वप्न पूर्ण करायची ताकद नाहीये सर माझ्या. सर कुठे आहात तुम्ही? आता कसे आहात तुम्ही? नाही पण इथून पुढे तुमच्याशी बोलता येणं शक्य नाहीये. आजचा दिवस आपल्या आयुष्यात आला होता, ते क्षण आपल्या आयुष्यात आले होते हेच विसरून जाऊयात. सुपारी ओढण्याचा कार्यक्रम होता, सर माझं लग्न ठरलं.
I am with you, beta, in all your challenges. पुत्र, एक बात याद रखना, कभी भी डिसअपॉइंट मत होना। अगर प्रॉब्लम ही नहीं है जिंदगी में तो जीने में मजा क्या है। हाँ, मगर किसी भी प्रॉब्लम में अपने आप को अकेला मत समझना। Z5 ऐप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचं तुम्ही बघा, मला काय भी माहिती नाही यातलं। अधिपती, मी खरंच सांगते, झालं का तुमचं? आता जरा आम्ही बोलू। अधिपती, आम्ही तुमच्यासाठी हे दूध बनवलंय आमच्या स्वतःच्या हाताने। झोपा शांत म्हणजे कायमचे झोपा। मास्तरीन बाई, नाही अधिपती, तुम्ही नाही प्यायचं हे दूध, या दुधात विष आहे, तुम्ही नाही प्यायचं हे दूध। अधिपती, तुम्ही हे दूध घ्या, मग सांगतो आम्ही तुम्हाला सगळं। या अधिपती। अधिपती नाही, नाही अधिपती नाही, प्लीज प्लीज नाही, त्याच्यात विष आहे। असं कशाला करतील आई साहेब? अधिपती, अधिपती नाही, अधिपती, अधिपती थांबा, प्लीज हे दूध नका पिऊ, प्लीज। अधिपती शपथ आहे तुम्हाला। अधिपती, अधिपती प्लीज प्लीज। अधिपती, तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना? नाही, नका ठेवू तुम्ही त्यांच्यावर विश्वास। मी सांगते ना तुम्हाला अधिपती, नका पिऊ ते दूध। तुम्हाला माहिती ना मी खोटं नाही बोलत आहे। द्या ते दूध इकडे, द्या, टाकून देऊया आपण, द्या द्या इकडे। अधिपती, ही काल आलेली बाई काहीतरी बोलते आणि तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवता, वाईट वाटलं आम्हाला। मॅडम, तुम्ही शपथ घ्या ना देवीची, आता तुम्ही घ्या ना शपथ आणि सांगा ना शपथ घेऊन की या दुधामध्ये विष नाहीये, सांगा। मॅडम, दुर्गेश्वरी मॅडम हो सुद्धा म्हटल्या नाहीयेत आणि नाही सुद्धा म्हटल्या नाहीयेत। तुम्ही सांगा ना अधिपती नाही, यात विष नाहीये म्हणून, घ्या शपथ आणि सांगा आता। आम्ही खोट बोलत नाही, त्यामुळे आम्ही शपथ भी घेणार नाही। पाहिलं अधिपती, पटलं तुम्हाला? मी सांगते ना यामध्ये विष आहे अधिपती, या शपथ घेत नाहीयेत कारण यांना माहिती आहे यामध्ये विष टाकलंय। अधिपती, ह्या जे बोलतायत ते खरं वाटतंय तुम्हाला? काय चाललंय मला काहीच कळना, काय चाललंय? मग त्यांना विचारा की त्या का खोटं बोलतात ते। मी खोटं बोलत नाही अधिपती, अहो मी तुमच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली ना, मी नाही बोलत आहे खोटं। बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, उगाच काहीतरी बोलून सगळ्यांची डोसकी फिरवू नका। मी खरं तेच सांगते, तुम्ही मी तुमची शपथ घेते, मी तुमच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेते अधिपती, मी खरं बोलते। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। काय गचनचे मम्मी, कवापासून फोन करते, उचलत का नव्हती? अगं इकडं राडा झालाय। काय झालं? ताई इश प्यायल्या। काय भैकी? कोणामुळं? अगं त्या मास्तरणीमुळं। म्हणजे? अगं म्हणजी बिंजी ते नंतर बोलू आपण, तू फोन ठेव। मम्मी मम्मी म्हणजी मावशी मरणार का आता? कळेल आता मम्मी। अगं चंचे गप्प बस की ग, आपण नंतर बोलू की फोनवरती। हा अगं मम्मी बोल, मी येऊ का तिकडं? नाही,
आता ती येळ नाही. चंचे मी तुला घरात घेणार, पण आधी ताईचा निकाल लागू दे. आणि आपण आता नंतर बोलू. हा तू फोन ठेव बरं, ठेव फोन. ताई तू ठीक आहेस ना? ताई बोल की काहीतरी. ताई तू तू ठीक आहेस ना? हा हा. अंधार का केलाय एवढा? सर येशील आलाय का? नाही. ए दुर्गे दिवे लाव. सब काय झालं? घराघरात फिरतय घर. मॅडम फिरण्या कधी वाटत नाही. भूकंप झालाय काय? काय असं काय होत आहे? मी तुम्हाला म्हटलं होतं अधिपती आपण डॉक्टरांना बोलवायला पाहिजे होतं लवकर. आपण अजूनही का बोलवत नाही डॉक्टरांना? ताई ताईच डोळे पांढरं व्हायला. ताईच काय खरं? ताई अधिपती आम्ही जातो. आमचा राम राम घ्या. हो आई साहेब. तू काय म्हणताय तुला? मॅडम अधिपती ऐका, तुम्ही फोन करायला हवं होतं. मी रव्या गोपाळ धनाजी आहे. लवकर या प्लीज. ऍम्ब्युलन्स ला फोन कर. आई साहेब कसं करणार? आई साहेब आई साहेब Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे काय सगळं एवढं का अरेंज केलंय? कशासाठी काय? कम ऑन, इतक्या वर्षानंतर मला माझा जुना मित्र भेटतोय. मला त्याच्याबरोबर कॅन्डल लाईट डिनर करावं असं वाटलं म्हणून. नाही नाही, दॅट्स नॉट पॉसिबल. मला अश्विनी बरोबर जायचं डिनरला. ओ तुझी आज अनिव्हर्सरी नाही का? माझ्या डोक्यातनं ऍब्सोल्युटली निघून गेलं. मी काय म्हणते, आपण अश्विनीला इकडेच बोलवून घेऊयात का? नाही नाही नको, आम्ही दोघंच जाणार आहोत. सो मला निघायला हवं. बरं ठीक आहे, हरकत नाही. पण मी स्वीट डिश केली आहे, ऍटलीस्ट डिझर्ट तरी घेऊन जा. मी पार्सल देते, चालेल? हो पण पटकन दे. हो हो हो. काय प्रकारे असं किती लागलंय तुला? काही माहिती मला दाबून धर. हे फर्स्ट एड बॉक्स आणा कोणीतरी. अश्विनी हे बघ, ह्यांना मी ना मयुरीच्या मेहंदी बद्दल सगळं सांगितलं, सर्व डिझाईन वगैरे पण सांगितलंय. सो आता त्या मेहंदी काढायला घेते. ओके. खरं तर ना मयुरीची मेहंदी काढताना ना मला इथे थांबायचं होतं, पण प्लॅन कॅन्सल केला ना तर ह्यांना वाईट वाटेल आणि चिडतील उगाच. डोंट वरी, मेहंदी फंक्शनचा सुपरवाइज मी करते आणि
तू तुझा प्लॅन बदलू नकोस. हो 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 सुपर वाईज, तुला शाळेत असं सगळं शिकवतात का ग? सगळं तुम्हाला वाटत तेवढी लहान नाहीये मी. आणि आता हो मी मयुरी दीदीच्या शेजारी बसणार आहे आणि तिला मध्ये मध्ये भूक लागली तर तिला भरवणार आहे आणि ताण लागली तर तिला पाणी पण देणार आहे किंवा ज्यूस देणार आहे. माझी कू मिस करणार आहे. इट्स ओके, तू ऑलरेडी बाबांचा खूप टाइम मिस केलायस ग. आता एन्जॉय कर आणि तसंही जेवण झाल्यावर लगेच घरीच येणार आहेस ना, मग आपण खूप धमाल करूया. आणि आई तुला माहितीये दिदूने ना इतकं डेंजर डिझाईन सिलेक्ट केले ना की त्याला काढायला खूप 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 त्रास लागणार आहेत. आणि आमचंही जेवण झालं ना की मी लगेच येते. हे काय लग्न घरात एवढी शांतता काय? मेहंदी वगैरे सुरू असताना छान छान गाणी म्हणण्याची पद्धत आहे की नाही? अरे छान छान मजा मस्ती केल्याशिवाय हे घर लग्न घर कसं वाटणार? चला गाणी लावा. मी लावते गाणी आणि मी डान्स करते. ढँटडे आवन काकू माझा डोळा वाचला. प्रत्येक हालचालीवर आमची नजर आहे. जास्त चालाखी केलीस तर खलास करायला कमी नाही करणार. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. डोंट वरी मीरा, सगळं ठीक होईल. का टेन्शन घेतेस तू? करू आपण काहीतरी याचं. एक मिनिट. हा अश्विनी बोल. अहो किती वेळ लागणार आहे तुम्हाला अजून? अगं मी निघतच होतो पण तेवढ्या तिकडे एक प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम झाला? काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे अश्विनी, पण मीरा ठीक नाही आहे. तिच्या घरी कोणीतरी दगड फेकला चोरा आणि तो लागलाय तिला. आणि त्या दगडाबरोबर एक चिठ्ठी पण आली धमकीची. अहो असं कसं झालं? ते मला माहीत नाही का काय झालं ते. मी इकडचं सॉर्ट आउट करून निघतो. अहो ऐका ना, तुम्ही ना उगाच इथे येण्याची घाई करू नका. तुम्ही तिथेच तिच्याजवळ थांबा ती शांत होईपर्यंत. हा आणि आपण बाहेर जाणार होतो त्याचं काय? ठीक आहे हो, आपण पुन्हा कधीतरी जाऊ ना. आणि तसंही मला मयूच्या मेहंदीसाठी थांबायची इच्छा होतीच ना. अश्विनी तुला राग नाही आला माझा? नाही हो, कसला राग. उलट तुम्ही कुणाची तरी मदत करताय हे चांगलंच आहे ना. अश्विनी तुझ्या सारखी बायको नशीबवानच भेट आणि मी तो नशीबवान. बाय मीरा. डोंट वरी मी थांबतो इकडे तुझ्याच. थँक्स श्रेयस, थँक यू सो मच. मी तुमच्या बरोबर इथेच थांबणार आहे. कॅन्सल झालाय आमचा. बाबा कुठे जाई? बाबा ना त्यांचं काही काम आहे, थोड्या आणि येतील ते बघू. कुहू एक मिनिट. काढते आई. काय झालंय? काय झालं अश्विनी? काही नाही, ते मीराच्या घरी थांबणार आहेत. आई अगं काय बोलतेस तू? तू आणि बाबा डिनरला जाणार होतात ना, ते कॅन्सल करून बाबा मीराकडे गेले, रात्री थांबणार आहेत. तू यावर काहीच रिएक्ट होत नाही, शांत आहेस. अगं मग तुला काय अपेक्षित आहे मी त्यांच्यावर चिडचिड करू? तुला माहित आहे ना तुझे बाबा काम असल्याशिवाय कुठेही थांबणार नाहीत. मग काय कारण आहे मला सांग आधी. अगं तू का टेन्शन घेतेस? तू नको यात पडू. अश्विनी काय झालंय नक्की सांग बघू. हो आई तू आधी सांग काय झालंय, नाही तू माझं नाही लक्ष लागणार ग या कार्यक्रमात. बरं सांगते मी, पण तुम्ही दोघी आधी शांत व्हा बघू. आई अगं पण त्यांच्याकडे सिक्युरिटी गार्ड आहेत ना, बाबांनी थांबायची काय गरज. अगं सिक्युरिटी गार्ड आहेत पण तरी सुद्धा तिच्या बंगल्यावर दगडफेक झाली ना तर ती खूप घाबरली आहे ग.
आणि आई तशीही तिने आपल्याला केवढी मदत केली आहे. आता जेव्हा तिला गरज आहे तेव्हा आपण तिच्या मदतीला थांबायला हवं ना. मयू, हे बघ, तू ह्या सगळ्या गोष्टींचा विचार थांबव आणि तुझ्या मेहंदीवर लक्ष दे, कारण हे असे दिवस ना सारखे सारखे परत येत नाही, कळलं? अगं पण तिच्यावर असा दगड कोणी मारला असेल? का मारला असेल आई? ती काय गुंड आहे का? Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.